दोन महिन्यांपूर्वी सेल्फी काढण्याच्या वादातून पृथ्वी शॉने सपनागिरी विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यावेळी तिला अटकही झाली होती. परंतु 4 दिवसांनी तिला जामीनही मंजूर झाला होता. मात्र आता 2 महिन्यांनी सपनाने पृथ्वीवर विनयभंगाचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पृथ्वीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतल्या विले पार्ले पूर्वेकडील बॅरल मेन्शन क्लब बाहेर पृथ्वी शॉ सोबत सपना गिल आणि तिच्या काही मैत्रिणींनी सेल्फी देण्याचा आग्रह केला. पृथ्वी शॉने सेल्फी दिल्यानंतरही सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी आणखी एक सेल्फी देण्याची मागणी केली. मात्र पृथ्वी शॉने त्यांना नकार दिला. परंतु सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी जबरदस्ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी दोघांमध्ये आधी बाचाबाची झाली आणि नंतर धक्काबुक्की झाली. त्यामुळे पृथ्वी शॉने सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी आपल्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप करताना पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सपना गिल विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली. 4 दिवसानंतर तिला जामीन मंजूर झाला. मात्र आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले, कारण सपना गिलने पृथ्वी शॉ विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पृथ्वी शॉ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एकंदरीत या तक्रारीमध्ये सपना गिलने काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊया. सपना रुक भैया नहीं, एक मिनट, इसके दोस्तों ने हम लोगों को क्लब में मारा है, इसके लिए हम लोग कुछ नहीं है, हम भी पार्टी करने आए. मैं भी मेरे दोस्त के साथ पार्टी करने आया हूँ. मैं मेरे दोस्त के साथ पार्टी करने आया हूँ. मैंने प्रूफ फ्रेम मैंने उसके साथ वीडियो बनाई. सपना झूठो मेरा प्रूफ है. सर मैंने उसके साथ वीडियो बनाई, इससे मेरा फोन छीना और मेरे को धक्का दिया. हाँ एक मिनट रुक के आप. इसके दोस्तों हम लोग को मार के भागे और मेरे पास गाड़ी का फोटो तक है और लड़के लोग. चल अगर आज क्रिकेट तरकी हो गई हम देखेंगे. हमने अगर अपनी मौत नहीं दी ना रोड पे तो देखेंगे. मैंने अगर मर्डर नहीं किया अपना तो देखेंगे. पृथ्वी शॉने जीवघेणे हत्याराने हल्ला केल्याचे सांगितले असून त्याने माझ्या छातीला हात लावून दूर केल्याचे तक्रारीत म्हटले. दरम्यान पोलिसांकडून या संदर्भात पृथ्वी शॉला अटक होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.